नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या विशेष भागात आपलं स्वागत. पुण्यातल्या रॅश ड्रायव्हिंग, दोघांचा मृत्यू आणि अल्पवयीन कार चालक या प्रकरणात आजही अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्यात. त्यातली पहिली, अल्पवयीन कार चालकाला बाल न्याय मंडळासमोर सादर केलं. दुसरी, त्याचे वडील विशाल अग्रवाललाही कोर्टासमोर हजर केलं, तिथं झालेली शाईफेक. तिसरी, ज्या अल्पवयीन मुलानं दोघांना चिरडलं त्याचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध उघड झाले. चौथी, रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या अल्पवयीन मुलासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरेंचा एक अत्यंत धक्कादायक खुलासा. पाचवी, अल्पवयीन तरुणाच्या ब्लड टेस्टचे रिपोर्ट. सहावी, प्रकरणात आलेल्या राजकीय प्रतिक्रिया, आरोप प्रत्यारोप, अशा एक ना अनेक घटना आज दिवसभरात घडल्यात. दुसरीकडे, कार धडकेत ज्या अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधियांचा मृत्यू झालाय, त्यांच्या कुटुंबियांनीही प्रकरणात योग्य तपास आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. आज कोर्टात काय काय झालं, कोणकोणत्या शिक्षा सुनावल्यात, पुणे पोलिसांनी काय काय मागण्या केल्यात, हे सगळं पाहणार आहोतच. तसंच ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन तपासाचा आढावा घेतला, पत्रकार परिषद घेतली, आजही त्यांनी माध्यमांशी बोलत प्रकरणात योग्य तो न्याय मिळेल असा विश्वास दिलाय. आणि यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न. तोच पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न सांगते. स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लक्ष दिल्यामुळे पुणे अपघात प्रकरणात कारवाईला वेग आला असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. जसं मी सुरुवातीला आजच्या दिवसभरातील घडामोडींची यादी सांगितली, त्याच बातम्यांचं विश्लेषण करूयात. पहिलं विश्लेषण, अल्पवयीन कार चालक आणि बाल न्याय मंडळातली सुनावणी. आज सकाळी पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळासमोर हजर केलं. युक्तिवाद करताना पोलिसांनी मुलगा दारू प्यायला होता हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अल्पवयीन मुलानं कोझी किचन हॉटेलमध्ये भरलेलं 48,000 रुपयांचं बिलही कोर्टासमोर सादर केलं. तर तिकडे बचाव पक्षाच्या वकिलांनी मुलगा अल्पवयीन असल्याचा युक्तिवाद केला. पुणे पोलिसांनी त्याच्यावर संज्ञान म्हणून कारवाईसाठीची परवानगी मागितली आहे, शिवाय पोलीस कस्टडीचीही मागणी केली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तब्बल 8 तासांनंतरही पुण्याच्या बाल न्याय मंडळासमोर सुरू असलेली सुनावणी अजूनही संपलेली नाही आहे. आजच्या सुनावणीनंतर अल्पवयीन कार चालक एकतर बाल सुधारगृहात जाईल किंवा घरी जाणार. पण पोलिसांनी जी मागणी केली आहे की कार चालकावर संज्ञान म्हणून खटल्याची नोंद करण्याची परवानगी मिळावी, त्यावर तपासातील काही बाबींमुळे आजच निकाल येण्याची शक्यता कमी आहे. बाल न्याय मंडळानं लेखाचा निकाल दिला तर पुणे सत्र न्यायालयानं वडील विशाल अग्रवालच्या कोठडीचा निकाल दिला. इतकंच नाही तर काल अटक झालेल्या पब मॅनेजर नितेश शेवानी आणि बार टेंडर जयेश बोनकरच्या जामीन संदर्भातही युक्तिवाद पूर्ण झालाय. विशाल अग्रवाल फरार का झाले? त्यांनी मुलाला पॉकेट मनी कुठल्या स्वरूपात दिला? विना नंबर प्लेट गाडी चालवायला का दिली? असे प्रश्न उपस्थित करत सरकारी वकिलांनी युक्तिवाद पूर्ण केला आणि अग्रवाल यांच्यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. तर पब कर्मचाऱ्यांच्या वतीनं वकिलांनी युक्तिवाद करत त्यांना कोणत्याही पोलीस कोठडीची गरज नसल्याचं कोर्टासमोर सांगितलं.
दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून कोर्टानं विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इतकंच नाही तर पब मालक आणि मॅनेजरलाही 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कोणी अपघात करेल आणि तो जर श्रीमंत व्यक्ती असेल तर त्याला काहीच होणार नाही. ही जी न्यायाची असमानता आहे ही सुद्धा महत्वाची आहे. आम्ही कोर्टामध्ये सांगितलं की लेखी स्वरूपात सुद्धा दिलं की जर लायसन्स नसेल, जर त्या मुलाकडे वाहन चालवण्याचं परमिट नसेल, जर तो 18 वर्षाच्या आत असेल आणि तरी दारू पिण्यासाठी जाऊ देणं, पबमध्ये जाऊ देणं आणि मग त्यांनी बेदरकारपणे वाहन चालवून अपघात करणं, हे सगळं जे रिझल्ट आहे याचा, हा पालक म्हणून त्यांच्या स्पेशल अशा अपयशाचा भाग आहे आणि त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे. कारण की त्यांनी इतके दिवस कार विकत घेऊनही रजिस्ट्रेशन का केलं नाही. आणि आता नुकतीच एक मोठी बातमी आली आहे बाल न्याय मंडळासमोर. 8 तास जवळपास सुनावणी सुरू होती आणि अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आलेला आहे. त्याला बाल सुधार गृहात राहावं लागणार आहे. अत्यंत मोठी बातमी. बाल न्याय मंडळानं अल्पवयीन आरोपीचा मुलाचा जामीन रद्द केला आहे. बाल सुधार गृहात त्याला राहावे लागणार आहे. जवळजवळ 8 तास ही सुनावणी सुरू होती आणि अगदी नुकताच हा निर्णय आलेला आहे. खरं तर ज्या वेळेला बाल न्याय मंडळानं त्याला ह्या आधी जामीन दिला होता त्यानंतर पुण्यामध्ये खूप रोष रस्त्यावरही दिसला, लोकांमध्येही दिसला, त्यानंतर पोलिसांवर आलेल्या संपूर्ण प्रकरणानंतर तिथं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात स्वतः उपस्थित झाले आणि त्यानंतर तातडीनं बरीच कारवाई बघायला मिळाली. पुणे पोलीस हे ॲक्शन मोडवर आले. परत एकदा काही अधिकची कलम लावून बाल न्याय मंडळाच्या समोर पोलीस गेले आणि पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आला. आता त्याची रवानगी ही बाल सुधार गृहात होणार आहे. आपल्या बरोबर ह्या संपूर्ण प्रकरणाचं रिपोर्टिंग सातत्यानं जे करत होते तो मंदार गोंजारी आहे. मंदार, एकंदरीत आत्ताच हा निर्णय आलेला आहे न्याय मंडळाचा, काय म्हणणं आहे? मंदार, आत्ता नक्की बाल न्याय मंडळानं काय काय म्हटलेलं आहे? सर्वात महत्त्वाची बाब होती की या मुलांनी जे काही कृत्य केलेलं आहे तर ते कृत्य या मुलाच्या चौकशीसाठी जे आहे ते पुणे पोलिसांना परवानगी मिळणार की नाही हा मुद्दा होता आणि त्यासाठी या मुलावरती खटला चालणं गरजेचं होतं. या मुलाला सगळ्यांना ठाऊक आहे की रविवारी न्यायालयाने जामीन दिलेला होता आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा संताप पाहायला मिळालेला होता. त्यामुळे पुणे पोलिसांनी पुन्हा या ठिकाणी पुनर्विचार याचिका दाखल केली. 12 वाजल्यापासून त्यावरती सुनावणी झाली आणि त्यानंतर न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की पुणे पोलिसांनी जे काही म्हणणं मांडलं सरकारी वकिलांतर्फे त्यानुसार असं मांडलं की या मुलाला दारूचं व्यसन आहे आणि त्यामुळं याला ट्रीटमेंटची गरज आहे आणि हा मुलगा इतरांना इजा पोहोचू शकतो आणि त्याचबरोबर याला स्वतःला देखील धोका आहे, हा दारू पिऊन जर गाडी चालवतो, त्यासाठी त्याची रवानगी या रिमांड होममध्ये होणं गरजेचं आहे आणि त्यामुळं न्यायालयाने ती मान्य केली. त्यामुळं त्याला जो जामीन मिळालेला होता घरी जाण्यासाठीचा तो रद्द झालेला आहे, त्याला या ठिकाणी राहावं लागेल.
ही एक बाब. दुसरी बाब की पुणे पोलिसांनी असं म्हटलेलं होतं की या मुलांनी केलेलं कृत्य अतिशय गंभीर आहे, त्यामुळं याच्यावरती संज्ञान म्हणून खटला चालवण्याची परवानगी आम्हाला द्यावी. यावरती देखील दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला आणि त्यावरती न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की पुणे पोलिसांनी त्यांचा तपास पूर्ण करावा आणि तपासामध्ये ज्या गोष्टी पुणे पोलीस मांडतील त्यावरती आम्ही निर्णय घेऊ की या मुलावरती खटला जो आहे तो संज्ञान म्हणून चालवायचा की नाबालिक म्हणून जीवनय म्हणून चालवायचा. मंदार, तुझे खूप खूप धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल. आणि पुणेकरांचा, आणि नुसतं पुणेकरच नाही तर देशभर या संपूर्ण प्रकरणाला घेऊन जो रोष प्रकट होत होता त्याचं कुठंतरी एक लॉजिकल कन्क्लुजन आता आलं असं म्हणू शकतो. आता पुढं सुद्धा यात बरंच काही बघायचं आहे. संज्ञान म्हणून या आरोपीकडे कोर्ट बघेल का हे सुद्धा काही दिवसात कळेलच. एकीकडे कोर्टामध्ये विशाल अग्रवालवर कारवाई सुरू असताना कोर्टाबाहेर त्यांच्यावर शाईफेकीचा प्रयत्न झाला. झालेल्या अपघाताचा विरोध म्हणून वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केली, तशीच जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. भरधाव पोर्शा कारच्या धडकेत तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होतोय. राजन टोळीशी किंवा दाऊद टोळीशी कुठल्या टोळीशी संबंधित असू आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाहीये. ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. याने निष्पाप दोन जीवांचे बळी घेतले. तो मुलगा जेवढा जबाबदार नाहीये तेवढा हा जबाबदार आहे. त्या मुलाला गाडी देऊन त्यांनी जी हत्या घडवलेली आहेत आणि ज्या निष्पाप दोन मुलं ह्या जगातले गेलेले आहेत त्यांच्या कुटुंबांना आयुष्यभर जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत दुःख भोगायला लागेल. तसंच ह्याच्याबरोबर पबमध्ये जे दारू प्यायला होते त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. पुण्यातील पोर्शा कार अपघात प्रकरणात आज आणखी एक नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. तो म्हणजे कुख्यात गँगस्टर छोटा राजनची एंट्री. अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील असलेल्या विशाल अग्रवाल यांच्या कुटुंबियांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी कनेक्शन समोर आलंय. अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल त्यांनी त्यांच्या भावासोबत असलेल्या संपत्तीच्या वादात छोटा राजनची मदत घेतल्याचा आरोप शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसलेंनी केलाय. तसंच याच वादातून सुरेंद्र अग्रवाल यांच्या भावाचा खास मित्र असल्यामुळेच अजय भोसलेंच्या हत्येचा प्रयत्न झाल्याचाही आरोप भोसलेंनी त्यांच्यावर केलाय. राम अग्रवाल यांच्याशी मैत्रीचे संबंध होते आणि त्यावेळेस माझ्या निवडणुकीच्या एक वर्षापूर अगोदरपर्यंत छोटा राजनचे माझ्या फोनवर फोन यायचे. या दोन भावांची भांडणं मालमत्तेवरनं चालू झाली होती. एस के अगरवालनी छोटा राजनला काय सांगितलं की अजय भोसले हा माझ्या भावाचा खास मित्र आहे आणि तोच त्याला सगळा सपोर्ट करतो. म्हणून त्यांनी माझी मला मारायची सुपारी दिली. सकाळी 10:30 वाजता माझ्यावर पहिला फायर जर्मन बेकरीजवळ छोटा राजनी ज्यांना सुपारी दिली होती त्या लोकांनी माझ्यावर तिथं केलं पण तिथं मिस फायर झाली. एक वर्षानंतर हे आरोपी पकडले गेले तेव्हा आरोपींनी सगळी कबुली दिली की आम्हाला कुणी सुपारी दिली होती. सुरेंद्र कुमार अग्रवालनी छोटा राजनला सुपारी दिली होती. छोटा राजनी आम्हाला सांगितलं. हे सगळं त्यावेळेस आलेले सगळे सबूत आहेत त्याच्याकडे. तो बँकॉकला भेटायला गेला होता छोटा राजनला. हे सुरेंद्र कुमार सगळं त्यांच्याकडे कोणा थ्रू गेला होता बँकॉकला भेटायला हे सगळं सीबीआयला पोलिसांना सगळ्यांना माहिती. फॅमिली क्रिमिनल आहे संपूर्ण. अख्ख्या फॅमिलीवर बघा तुम्ही. कमिशनर ऑफिसला प्रत्येकावर 2-2, 3-3 गुन्हे दाखल आहेत. पर 307 सारखे गंभीर गुन्हे पण दाखल आहेत. पुणे भरधाव कार अपघातानंतर एक अत्यंत गंभीर आणि अनपेक्षित बाजू समोर आली. जयंत पाटील यांचा भाचा आणि शरद पवार पक्षाचे नेते आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरेंनी सोशल मीडियावर टाकलेली पोस्टच्या माध्यमातून दोघांना चिरडणाऱ्या या अल्पवयीन आरोपीच्या जाचामुळेच आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मुलाला शाळा सोडावी लागल्याचा दावा सोनाली तनपुरेंनी केलाय. चर्चेत असलेली त्यांची ही पोस्ट पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. काय म्हणतात ते तर सोनाली तनपुरे. कल्याणी नगर येथील कार ऍक्सिडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या. संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली.
त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. त्या दिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा. इकडे सोनाली तनपुरेंनी त्या अल्पवयीन कार चालकाचे प्रताप सोशल मीडियातून समोर आणले तर तिकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत पुणे प्रकरणात संवेदना व्यक्त केल्या. त्यांचं ट्वीट पाहण्यासाठी परत एकदा जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. एक्स वरून अमृता फडणवीस काय म्हणतात. अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्ट यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. दोषी आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पुणे भरधाव कार अपघात प्रकरणात आज बऱ्याच घडामोडी घडल्या आणि यावरच आम्ही तुम्हाला आज प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावरील तुमच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न बघूया. स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लक्ष दिल्यामुळे पुणे अपघात प्रकरणात कारवाईला वेग आला असं वाटतं का. सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया बघूयात. एक्स वरून अमोघ गायकवाड. लोकांच्या प्रतिक्रिया पाहता त्यांना लक्ष घालणे बंधनकारक झाले होते. एक्स वरूनच तन्मय. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे पोलीस मॅनेज झाले असतील तर या कारवायांमधून काही निघणार नाही. एक्स वरूनच देव ठाकरे. हो, फडणवीसांनी पोलीस प्रशासनावर लक्ष ठेवून त्यांना योग्य ती कारवाई करायला लावली हे खरं आहे. यूट्यूब वरून विशाल थोरात. जागृत पुणेकरांमुळे हे सर्व शक्य झाले. फेसबुक वरून अंकुश खेडेकर. काही लोकांनी आवाज उठवला म्हणून हे प्रकरण इथवर पोहोचलं, नाही तर केव्हाच रफादफा झाले असते. इंस्टाग्राम वरून प्रशांत पाठक. हो नक्कीच. इंस्टाग्रामवरून निर्मला ढोले. निवडणुकीचा काळ असल्यानं लक्ष घातलं आहे. हे वातावरण संपेल, लोक विसरतील आणि जेलमधले आरोपी बाहेर येतील. पुण्यातला हाय प्रोफाईल रॅश ड्रायव्हिंग अपघात प्रकरण, त्यावरून सुरू असलेलं राजकारण, समोर आलेलं छोटा राजन अग्रवाल कनेक्शन, आरोपींना VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचे होणारे आरोप, नागरिकांचा संताप, रोष, या सर्व विषयांवर बोलण्यासाठी झिरो आवर मध्ये उपस्थित आहेत पुण्याचे माजी महापौर आणि लोकसभेचे भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ. मुरलीधरजी, आपलं स्वागत आहे बीपी माझाच्या झिरो आवरमध्ये. एकंदरीत आत्ताच आपण ऐकला बालन्याय मंडळानं बाल सुधार गृहात पाठवलेला आहे अल्पवयीन आरोपीला. आपली पहिली प्रतिक्रिया. निश्चितच स्वागतार्य असा हा निर्णय म्हणावा लागेल, कारण गेले काही दिवस सातत्यानं पुणेकर जे जागरूक पुणेकर आपण म्हणूया, या सगळ्या प्रकरणानंतर अत्यंत संवेदनशील असा विषय जो पुणेकरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय झाला आणि प्रत्येक पुणेकरांनी याच्या संदर्भात आवाज उठवला आणि या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे ही प्रत्येकानं आग्रहानं भूमिका मांडली. मला असं वाटतं की आता जो बाल न्याय हक्क मंडळाने जो निर्णय दिलाय तो निश्चितच स्वागतार्ह आहे. पुणेकरांच्या या संवेदनशील ज्या एकी केली गेली, एकी झाली, एकमत याच्यावरती सगळे एका लाईनवरती सगळेजण आम्ही एकत्र आलो की असा जो गुन्हा आहे ज्याच्यामध्ये खरं तर दोन निरपराध लोकांचा जीव गेला आणि जसं निर्भया प्रकरणामध्ये आपण पाहिलं की जरी एखादी अज्ञान व्यक्ती असेल पण गंभीर गुन्हा झाला तर त्याला सज्ञान मानलं जावं आणि त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्याला ती कलम लागली पाहिजेत. हीच भूमिका, हीच भावना प्रत्येक पुणेकरांची होती आणि मला असं वाटतं की पुणे पोलिसांना त्यानंतर माननीय गृहमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात कडक भूमिका घेतली. पुण्यामध्ये स्वतः येऊन त्यांनी त्या संदर्भातले निर्देश दिले आणि मला असं वाटतं की हा पुणेकरांचा निश्चितपणे पुणेकरांनी जो काही निर्णय घेतला, जो काही विचार केला,
त्याला या कुटुंबियांना मिळणारा न्याय या पुणेकरांच्या भूमिकेमुळे मिळाला असं म्हणता येईल आणि म्हणून खूप चांगला निर्णय आहे. कारण यामध्ये अजूनही तो सज्ञान आरोपी म्हणून ट्रीट केल्या जाईल का हे माहिती नाही. येणाऱ्या काळात पोलीस काही बाबी ज्या आहेत त्यांना त्याची पूर्तता करावी लागेल, कोर्टाला ते पटवून द्यावं लागेल आणि त्यानंतरच याला सज्ञान मानल्या जाईल. एकंदरीत ज्या पद्धतीनं अगदी सुरुवातीला ज्या पद्धतीनं पोलिसांनी तपास केला, ज्या स्तरावर तो तपास होता त्या स्तरावर तो तपास झाला, त्यावेळी तरी असं वाटलं नाही की न्याय होतोय. त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा या तपासाबद्दल म्हणजे ह्याला सज्ञान ठरवता येईल का याबद्दल पुणेकरांच्याच मनात नाही तर देशात सुद्धा थोडीशी साशंकता आहे. काय म्हणाल? निश्चितपणे ही भावना पुणेकरांच्या मनामध्ये होती. एक संशयाचं वातावरण निश्चित पोलिसांच्या बाबतीत होतं की योग्य वेळेला योग्य कारवाई आपण केली नाही अशी एक जनभावना पुण्यामध्ये निश्चित होती आहे आणि म्हणूनच सर्वांनी मिळून त्याच्यात लक्ष घातलं आणि याच्या संदर्भात आज जो निर्णय झाला त्यासाठी ह्या सगळ्यांनी मिळून जो पुणेकरांनी त्याच्यावरती जो आज मला असं वाटतं की जो दबाव आला पोलिसांना योग्य ती कारवाई करावी लागली. पुढच्या काळामध्ये सुद्धा शेवटी हा विषय अगदी शेवटपर्यंत तो तडीच जाण्यासाठी म्हणून कायमच पुणेकर या विषयासाठी कायम याच भूमिकेमध्ये असतील. हाच दबाव पोलिसांवरती कायम राहील. माननीय गृहमंत्री याच्यावरती बारीक गोष्टींवरती लक्ष ठेवून आहेत आणि कायद्याच्या चौकटीत सुद्धा ते कसं बसवता येईल यासाठी सुद्धा सर्व पातळीवरती सगळ्यांनी आता प्रयत्न करूया. मला असं वाटतं की हे झालंय त्याच पद्धतीनं पुढच्या सगळ्या कारवाई जी काय त्याच्या संदर्भातली न्यायालयीन प्रक्रिया असेल जी असेल त्याच्यामध्ये सज्ञान म्हणूनच या प्रकरणाला त्या विषयामध्ये याच पद्धतीनं पुढची कारवाई करणं गरजेचं आहे, ते आवश्यक आहे. मुरलीधरजी, आपलेच नेते आहेत देवेंद्रजी, आपली या विषयावर त्यांच्याशी काही वेगळी चर्चा झाली का? काय मागणी आपण त्यांच्याकडे केलीत? ज्या दिवशी हे प्रकरण घडलं त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पोलीस आयुक्तांना सुद्धा भेटलो, माननीय देवेंद्रजींना सविस्तर प्रकार सांगितला आणि त्यानंतर देवेंद्रजींनी पोलिसांना स्पष्टपणे निर्देश दिले की कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा नको, याच्यामध्ये कडक कारवाई झाली पाहिजे आणि ती पुढे आपल्याला दिसली पण केवळ बोलण्याचा विषय नाही, प्रत्यक्षात त्याची संदर्भात त्या पद्धतीनं कारवाई झाली. देवेंद्रजी स्वतः पोलीस आयुक्तालयामध्ये पुण्यामध्ये आले, त्यांनी त्याचा आढावा घेतला, माहिती घेतली आणि स्पष्ट निर्देश दिले. त्याच्यामध्ये कुणीही वाचता कामा नये. जर एखादा पोलीस किंवा पोलीस अधिकारी सुद्धा याच्यात दोषी आढळला तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे ही भूमिका गृहमंत्र्यांनी सुद्धा घेतली. आज या संपूर्ण प्रकरणामध्ये असीम सरोदे यांनी इंटरव्हेन्शन फाईल केलेलं आहे, काय सांगाल? शेवटी आता ते वकील म्हणून त्यांना त्यांचं काम करायचं आहे पण शेवटी मला असं वाटतं की जनभावना काय आहे, लोकभावना काय आहे, दोन निष्पाप जीव याच्यातनं गेलेत. आज अल्पवयीन मुलगा आपण त्याला म्हणतो पण त्याला पब या पुण्याची पब संस्कृती आम्हाला होऊ द्यायची ना, तो पब मध्ये जातो पाठेपर्यंत बसतो काय, तिथे दारू पितो काय, मला असं वाटतं हा खूप सगळ्या गोष्टीचा विचार करता आज मला असं वाटतं की शेवटी ते वकील म्हणून त्यांची भूमिका मांडत असतील पण आम्हाला कोणालाही पुणेकरांना ते निश्चितपणे पटणार नाही. मुरलीधरजी, आपण या शहराचे महापौर राहिला आहात, इथे अशा पद्धतीनं पब्स चालतात हे जसं पोलिसांना माहिती असायला हवं होतं, आज कारवाई झाली आपण बघितली, पण हे आपल्याला सुद्धा माहिती असेल. लोकांची ह्या बाबतीतली मागणी अनेक दिवसांपासून वर्षांपासून होती, कारवाई होत नव्हती. नक्की का कारवाई होत नव्हती? आज एवढा मोठा प्रकार घडल्यानंतर, देशभर रोष दिसल्यानंतर का कारवाई होते? निश्चितपणे याच्यामध्ये कारवाई होत होती पण ती 100% आम्ही कारवाई करत नव्हतो असं ज्यावेळेला आम्ही पोलिसांना भेटायला गेलो त्यावेळेला स्वतः माननीय पोलीस आयुक्त असतील पोलिसांनी हे कबूल केलं की 100% कारवाई आमच्याकडनं होत नव्हती. पण मला तेच म्हणायचं की 100% कारवाई का होत नव्हती? इथून पुढच्या काळामध्ये तर निश्चितपणे आम्ही तर सगळेच याच्यावरती लक्ष ठेवून राहणार आहोत. जबाबदार नागरिक म्हणून, या पुण्याचे जबाबदार नागरिक म्हणून, या पुण्याचं वेगळं वैभव आहे, आमची पुण्याची वेगळी संस्कृती आहे, जगभरामध्ये एक वेगळं नाव आहे या शहराचं. आज मला असं वाटतं म्हणून याच्यामध्ये पुढच्या काळात तर निश्चितपणे आज आपण म्हणूया की
कदाचित दुर्दैवानं जी घटना घडली त्याच्यात सगळ्यांचेच डोळे उघडले गेले. आज आम्ही कुठली जबाबदारी झटकणार नाही. एक या शहरातला लोकप्रतिनिधी म्हणून, नागरिक म्हणून आमच्या प्रत्येकाची ती जबाबदारी राहील की पुढच्या काळामध्ये कुठलाही असा प्रकार होणार नाही यासाठी सगळ्याच गोष्टी आहेत. आज जी महापालिकेने तडक कारवाई केली, आज या दोन्ही पबच्या कारवाई आधी व्हायला पाहिजे होती असं वाटत नाही का आपल्याला? आपणही महापौर राहिला आहात. 100% ज्या ज्या वेळेला तक्रारी जात होत्या, ज्या ज्या वेळेला तक्रारी होत होत्या, कारवाई होत होती, परंतु ती कारवाई 100% होत नव्हती, ती कारवाई तात्पुरती होत होती. आणि म्हणून या गोष्टी आज मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं सगळ्यांनाच जागा करण्याच्या आहेत. म्हणून पुढच्या काळात तर निश्चितपणे याच्यावरती आम्ही सगळ्यांनी जबाबदारीने वागलं पाहिजे, जबाबदारी आम्ही सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. मला असं वाटतं याच्यात कुठलाही पक्ष राजकारण विचार न आणता आम्ही पुणेकर आहोत आणि या पुण्याचं भलं पुढच्या काळामध्ये होण्यासाठी हा सगळा प्रकार, पुण्याची पब संस्कृती आम्हाला नको, ही थांबवण्यासाठी आम्ही सगळे एकत्रितपणे निश्चितपणे याच्यावर काम करू. धन्यवाद मुरलीधरजी, आपण झिरो आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न सांगते. स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लक्ष दिल्यामुळे पुणे अपघात प्रकरणात कारवाईला वेग आला असं वाटतं का? 61,000 मतं युट्यूबवर, 34% होय म्हटलंय, 66% नाही. इंस्टाग्रामवर 59,500 मतं. नाही. फेसबुकवर 4,000 मतं. 32% होय म्हटलंय, 68% नाही. आता बघूया एक्सचा कौल जिथं 6,000 मतं आली आहेत. 78% होय म्हटलंय, 22% नाही. पुणे अपघात भीषणच घटना आहे, पण याची जास्त चर्चा झाली कारण त्यात अनेक गोष्टी अशा घडल्या ज्यानं सर्वसामान्यांचं लक्ष वेधून घेतलं गेलं. 2.25 कोटींची पोर्शा गाडी, धनाढ्य बिल्डरचा अल्पवयीन मुलगा, मद्याच्या अंमलाखाली त्यानं बेदरकार कार चालवणं, 2 निष्पाप जीवांचं चिरडलं जाणं, त्यानंतर सरकारमधील एका पक्षाचा आमदारानं स्वतः पोलीस ठाण्यात जाणं, त्यात पोलिसांनी प्रकरण फारसं गांभीर्यानं घेतलंय असं न वाटणं, रुग्णालयातही निकष कठोरपणे पाळले गेले आहेत असा फील न येणं, न्यायालयानं या मुलाला तात्काळ सोडणं आणि हाईट म्हणजे त्याला दिलेल्या शिक्षेत त्याला 300 शब्दांचा निबंध लिहायची शिक्षा देणं, या सगळ्या गोष्टींमुळे हा अपघात निदान पुन्हा राज्यभर देशभर चर्चेत तरी आला. यात राजकारण आल्यामुळे याची गंभीर दखल तरी घ्यावी लागली. नसता कोणी सांगावे हा अपघात देशात वर्षाला घडणाऱ्या इतर 4 लाख अपघातांपैकी एक बनून गेला असता. नशीब काही लोकांनी व्हिडिओ काढले आणि त्यामुळे निदान काही न नाकारता येणारे पुरावे तरी हाती आले. आपली सिस्टीम प्रत्येक लेव्हलला किती कॉम्प्रोमाइज्ड होऊ शकते याची आठवण या अपघातानं पुन्हा झाली. हे टाळता येणं शक्य आहे आणि त्यासाठी बस एक बंदा काफी असतो हे आपण पाहिलंय. कुणीतरी कुठेतरी पाठीचा कणा दाखवतं आणि अन्यायाला वाचा फुटते. इथेही ते होईल आणि त्या 2 निष्पाप जीवांना, त्यांच्या नातेवाईकांना न्याय मिळेल अशी आशा करू. महायुती आणि महाविकास आघाडीनं एक दिलानं लढत असल्याचं चित्र उभं केलं खरं, पण मतमोजणी आधीच त्यांच्यातील बेदिलीचे एक एक किस्से उघड होऊ लागले आहेत. खरं तर 3-3 पक्षांनी एकत्र येऊन मतभेद विसरून काम करणं सोपं काम नव्हतंच. त्यातही नेते एकत्र आले तरी कार्यकर्ते एकत्र येणं, पराकोटीचे मतभेद असलेला मतदार एका रात्रीत एकत्र येणं कठीण काम होतं. त्यातही वडील एका गटात तर मुलगा दुसऱ्या गटात अशी स्थिती पाहायला मिळाली. गजानन कीर्तिकर आणि अमोल कीर्तिकर हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण. सध्या शिवसेनेत त्यांच्यावरून मतभेद सुरू आहे. माजी आमदार शिशिर शिंदे यांनी गजानन कीर्तिकरांची पक्षातून
हकालपट्टी करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. गजाभाऊंवर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यात अजूनच गंभीर आरोप भाजपनं केला आहे. तिकडे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सुद्धा मित्रपक्ष राष्ट्रवादीवर मदत केली नसल्याचे आरोप सुरू केले आहेत. अजितदादांच्या गटाकडून त्याला उत्तर देणंही सुरू आहे. मतदानानंतर ही स्थिती तर निकालानंतर काय होईल असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. कीर्तिकर आणि बारणेचं नेमकं काय सुरू आहे ते आपण थोड्याच वेळात बघणार आहोतच. त्याआधी याच विषयावर झिरो आवर मध्ये विचारलेला आपला दुसरा प्रश्न पाहूयात. त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न, लोकसभेत युती आघाडीपैकी कोणाच्या मित्रपक्षांनी जास्त प्रामाणिकपणे काम केलं असं वाटतं, महायुती की महाविकास आघाडी, हे तुम्हाला सांगायचं होतं. आपण एक छोटस उदाहरण पाहूया. वायव्य मुंबईत विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर उद्धव ठाकरेंसोबत राहणार की एकनाथ शिंदेंसोबत यावर बराच काळ सस्पेन्स होता. शेवटी ते एकनाथ शिंदेंसोबत दिसले, पण त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर यांनी ठाकरेंसोबत राहायचं ठरवलं. शिंदे गजानन कीर्तिकरांना तिकीट देणार असे सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी लगेच वायव्य मुंबईचं तिकीट अमोल कीर्तिकरांना देऊन टाकलं आणि गजानन कीर्तिकर स्वतःच रेसमधून बाहेर पडले. आता अमोल कीर्तिकरांच्या विरोधात शिंदेंना उमेदवार मिळत नव्हता. शेवटच्या क्षणी ठाकरेंचे एकनिष्ठ शिलेदार आणि ईडीच्या दबावाखाली असलेले रवींद्र वायकर यांना शिंदेंनी आपल्याकडे घेतलं आणि मैदानात उतरवले. अशा वेळी गजाभाऊंनी कुणाचं काम केलं असेल यावर पैजा लागल्या नसतील तरच नवल. टर्निंग पॉइंटला आपल्या मुलासोबत नव्हतो याची खंत वाटते अशी प्रतिक्रिया गजानन कीर्तिकर यांनी देताच पुन्हा चर्चेला सुरुवात झाली. अमोल कीर्तिकर यांना शिंदे गटात घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रयत्न झाले, मात्र अमोल कीर्तिकरांनी नकार दिला असा गोप्य स्फोटही गजाभाऊंनी केला. अमोल विजय झाला तर साजिक वडील म्हणून कुठेही लपून चालणार नाही, तर मला आनंद होईल, कळलं की नाही असं सांगून चालणार पण नाही, कोणाला पटणार पण नाही ऐकणाऱ्याला, नक्कीच आनंद होईल. आणि त्याचबरोबर माझ्या पक्षाचं उमेदवार जेणेकरून एकनाथ शिंदेचा उमेदवार याचा पाडाव झाला तर मला वाईट वाटेल. मतदानानंतर सारं काही शांत शांत आहे असं वाटत असतानाच नुकतेच शिवसेनेत पुन्हा आलेले नेते शिशिर शिंदे यांनी एक पत्र एकनाथ शिंदेंना लिहिलं. खासदार गजानन कीर्तिकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप त्यांनी केला. पिता पुत्र एकाच कार्यालयातून पक्ष चालवायचे त्याचा फायदा शिवसेनेला कमी आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जास्त झाला. तसंच गजानन कीर्तिकर पुत्रप्रेमानं आंधळे झाले अशी टिप्पणीही शिशिर शिंदे यांनी केली. खासदार गजानन कीर्तिकर यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली. अजय आणि गजाभाऊंची एकमेकांना पदावरून खाली घेतल्यासाठी वगैरे जी स्पर्धा नाही आहे, ही स्पर्धा पक्षात चांगलं वातावरण राहावं यासाठीच सगळ्यांनी प्रयत्न करण्यासाठी जी ही स्पर्धा आहे. पक्ष पुढे जावा, आपल्या वक्तव्याने आपल्या कृतीने पक्षाची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि त्याच एका भावनेने हे पत्र मी माननीय मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांना लिहिलेलं आहे. शिशिर शिंदे यांच्या आरोपांवर अमोल कीर्तिकर यांनीही कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली. शिशिर शिंदे यांच्या पक्ष बदलण्यावरही त्यांनी बोट ठेवलं.
गजानन कीर्तिकर खासदार असताना 10 पैकी 9 वर्ष पक्ष म्हणून आपण त्यांच्या सोबतच होतो, त्या 9 वर्षांच्या कामाचं श्रेय घेतलं तर चूक काय असं अमोल कीर्तिकर म्हणाले. तसंच 10 वर्ष वडिलांनी केलेल्या कामाचा आपल्याला फायदा होईल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. कार्यालय आमचंच आहे ना, ते कोण ठरवणार, ते ठरवणारे कोण आहेत, आमच्या घरात आम्ही कसं करायचं. पहिल्यापासून त्या वडिलांचं केबिन वेगळं आहे, माझं केबिन वेगळं आहे, आणि असं काय नाही. आणि जर का आम्ही जर का सामोपचाराने कौटुंबिक पातळीवर जर का आम्ही एकत्रच असू तर तुम्हाला त्याच्यामध्ये वाईट वाटतंय का, तुम्ही त्याच्यामध्ये पण मिठाचा खडा टाकू पाहताय का. आम्ही कधीच एकमेकांचं काम केलं नाही. आणि गजानन कीर्तिकर गेले 10 वर्ष खासदार आहेत आणि गेले 1 वर्षाबरोबरी ते गेलेत शिंदेबरोबर, मग 9 वर्षातलं क्रेडिट जे आहे ते आम्ही नाही घ्यायचं का. 9 वर्षातलं कामाचं क्रेडिट आम्हाला मिळालं आणि जर का ते असा आरोप करत असेल की गेल्या वर्षभरात पण मिळालं तर मला असं वाटतं की हा त्यांचा पदाधिकाऱ्यांचा त्यांचा कार्यकर्त्यांचा कमजोर पण आहे. जर का ते क्रेडिट घेऊ शकले नसतील तर त्यांचं खापर गजानन कीर्तिकरांवरती किंवा माझ्यावरती फोडण्यापेक्षा त्यांनी त्यांचं आत्मचिंतन करायला पाहिजे की आपण हे क्रेडिट का नाही घेऊ शकलो. हा वाद सुरू असतानाच गजानन कीर्तिकरांवर तोफ डागली ती भाजपनं. भाजप नेते प्रवीण दरेकरांनी गंभीर आरोप केलाय, पाहुयात. माझा तर जाहीर आरोप आहे की गजानन कीर्तिकरांचा कट होता एकनाथ शिंदेकडून उमेदवारी मिळवायची, अमोल कीर्तिकर समोर गजानन कीर्तिकर उमेदवार राहतील, दुसरा कोणी उमेदवार नसेल आणि विड्रॉवलच्या वेळेला गजानन कीर्तिकर फॉर्म विड्रॉ करणार आणि बिनविरोध आपल्या मुलाला त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आणायचं अशा प्रकारचा पूर्वनियोजित कट होता असा माझा स्पष्ट आरोप आहे. वायव्य मुंबईचा वाद तरी एकाच घरातला होता, आरोप सुद्धा शिवसेने पुरते मर्यादित होते, पण मावळमध्ये तर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय. महायुतीतील खदखद मावळच्या निमित्तानं नव्यानं समोर आली. मावळ लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपला 100% प्रचार केला नाही असा आरोप शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. प्रचार न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावं अजित पवारांकडे दिल्याचंही बारणेंनी सांगितलं. खासदार बारणेंचा हा दावा अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी फेटाळलाय. अपयश लपवण्यासाठीच बारणे आरोप करत असल्याचं शेळके म्हणाले. निवडणुकीनंतर आता श्रीरंग बारणेंकडून राष्ट्रवादीवर खापर फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे असं राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके म्हणाले. बारणेंविषयी मतदारांमध्ये नाराजी होती हे त्यांनी मान्य करावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पार्थ पवार स्वतः या मतदारसंघात थांबले होते आणि आम्ही सर्वांनी मिळून प्रचार केला हे सांगायलाही ते विसरले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी पूर्ण स्पष्टपणे सूचना दिल्या होत्या. ते 2 सभेला देखील माझ्या होत्या. त्यांनी सूचना देऊन जो तळातला खालचा कार्यकर्ता होता, आमदारांनी चांगलं काम केलं, पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं, पण काही कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये माहितीचा धर्म पाळला नाही आणि ह्याची लिस्ट मी मान्य अजितदादाकडे दिली होती. या संदर्भामध्ये काही कार्यकर्त्यांनी काम केलं नाही, परंतु 100% जर कार्यकर्त्यांनी काम केलं असतं तर समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट देखील राहिलं नसतं. जर कुणावरती आरोप करायचे किंवा त्याचं अपयश लपवायचं तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावरती किंवा पदाधिकाऱ्यावरती खापर मारण्याचं काम बारणे आप्पांनी करू नये, जेणेकरून आपलं अपयश किंवा आपली नाराजी ही मतदारांमध्ये होती ही आपल्याला मान्य करावी लागेल. परंतु तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने झोकून काम केले ही देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता ही बातमी आहे अहमदनगर मधून. तिथे मतदानाच्या दिवशी सुद्धा बराच गोंधळ सुरू होता, आरोप प्रत्यारोप सुरू होते. त्यात आघाडीवर होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके. तीच साखळी पुढे नेताना लंके यांनी आज एक व्हिडिओ ट्विट केला. अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाजवळ अज्ञाताकडून छेडछाड होत असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित व्यक्ती तांत्रिक विभागातील कर्मचारी असून याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती लंकेंनी दिली. या सगळ्या प्रकारावर जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरणही आलं. ती व्यक्ती सीसीटीव्ही दुरुस्त करणारा कर्मचारी असल्याचं त्यांनी सांगितलं.
प्रत्येक दिवशी आम्ही त्या स्ट्रॉंग रूमला आमचे काही कार्यकर्ते आमचे सहकारी या ठिकाणी 24 तास पारात येत आहे, पण काल 8:22 म्हणजे 8:15 दरम्यान एक अज्ञात व्यक्ती त्या गेटच्या आत आला. यावेळेस त्या कार्यकर्त्याला आमच्या सहकाऱ्यांकडून विचारणा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी परमिशन दिलेले. त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीचे उत्तर त्याच्याकडून देण्यात आलेले आहे. त्यामुळे ही बाबसुद्धा एक शंकास्पद बाब आहे आमच्या दृष्टीने. CCTV एक वायर लूज झाला होता हे लक्षात आल्यानंतर तिथले CAPF जवान आणि तिथले आमचे ड्युटी ऑफिसर जे आहेत त्यांनी लक्षात आणून दिलं, आणि इलेक्शन कमिशनमार्फत जे आम्ही प्राधिकृत केलेले आमचे व्हेंडर आहेत त्याला रितसर आम्ही ओळखपत्र दिलेली आहे. त्या माणसांनी तिथं CAPF डायरीमध्ये नोंद करून आज जाऊन 8:20 काल गेला तो आणि रिपेअर करून 5 मिनिटात तो बाहेर आला. ही वस्तुस्थिती आहे. वादाचं हे वारं तिकडे हातकणंगल्यातही पोहोचलंय. सांगली भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या धैर्यशील माने यांच्या ऐवजी राजू शेट्टींना मदत केली असा आरोप महायुतीच्या इतर पदाधिकाऱ्यांनी केलाय. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इस्लामपूर आणि शिराळा विधानसभा मतदारसंघात पक्षाधीश पाळला नसल्याचा आरोप होतोय. त्यामुळे निशिकांत पाटील यांची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणीही करण्यात येते. महायुतीत सध्या सुरू असलेल्या या सुंदोपसुंदीवर आपण काय प्रतिक्रिया दिल्यात ते पाहूयात, आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न त्यासाठी आपण परत एकदा बघूया. लोकसभेत युती आघाडीपैकी कोणाच्या मित्रपक्षांनी जास्त प्रामाणिकपणे काम केलं असं वाटतं? सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया बघूया. पहिली प्रतिक्रिया X वरून महेश शिंदे यांची, महाविकास आघाडीनं एक दिलानं प्रामाणिकपणे काम केलं. YouTube वरून ओंकार थोपटे, सांगली सोडल्यास सर्व जागांवर महाविकास आघाडीनं प्रामाणिकपणे काम केले आहे. Facebook वरून सोनू सांगळे, महाविकास आघाडी. Instagram वरून आकाश कांबळे, फक्त आणि फक्त महाविकास आघाडी. Instagram वरून प्रथमेश मिसळ, महायुती सरकारनेच प्रामाणिकपणे कामं केली आहेत. आणि आता वेळ झाली आहे आजच्या या दुसऱ्या प्रश्नावर आपण दिलेला कौल पाहण्याची, आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न सांगते. लोकसभेत युती आघाडीपैकी कोणाच्या मित्रपक्षांनी जास्त प्रामाणिकपणे काम केलं असं वाटतं? YouTube वर 1,92,000 मतं, 20% म्हटलं महायुती, 80% महाविकास आघाडी. Instagram वर 4,000 मत, 44% महायुती तर 56% महाविकास आघाडी. Facebook वर 1,500 मत, 24% महायुती तर 76% महाविकास आघाडी. आता बघूया एक सात कौल. 44% महायुती तर 56% महाविकास आघाडी. कीर्तिकर पिता पुत्र असतील किंवा प्रवीण दरेकर शिशिर शिंदे असतील किंवा श्रीरंगाप्पा बारणे सुनील शेळके असतील, ही सगळी हिमनगाची टोकं आहेत. निकाल काय लागतो, कोण निवडून किती मतांनी निवडून येतो किंवा पडतो यावर हे हिमनग किती खोल आहेत हे कळणार आहे. मॅच हरल्यावर जशी एखाद्या सुटलेल्या कॅचची किंवा एखाद्या ओव्हर थ्रोची चर्चा होते, एखाद्याला मॅच का मुजरीम ठरवण्याची घाई केली जाते, तसं काही आपल्याला 4 तारखेला पाहायला मिळू शकतं. फक्त ते महायुतीच्या बाबतीत होणार की महाविकास आघाडीच्या बाबतीत होणार एवढा सस्पेन्स आहे. या लोकसभेच्या निकालावर विधानसभेची गणितं सुद्धा अवलंबून आहेत, त्यामुळे
निकालाचं सूक्ष्म विश्लेषण करायला आणि खापर फोडायला किंवा श्रेय अपश्रेय ज्याच्या त्याच्या झोळीत टाकायला कोणताही पक्ष किंवा कोणताही नेता बिलकुल कुचराई करणार नाही हे वेगळं सांगायला नको. तोवर आपण आणखी कोण कुणावर कोणते आरोप करतो ते पाहत राहायचंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील प्रचाराची धामधूम आटपून त्यांनी आज राजधानी दिल्ली गाठली आणि दिल्लीतील चांदणी चौकात रोड शो घेतला. भाजप उमेदवार प्रवीण खंडेलवाल यांच्यासाठी रामनगर भागात प्रचारात ते सहभागी झाले. दिल्ली सातही जागा भाजप जिंकेल, महाराष्ट्रात विजयाचा रेकॉर्ड कायम ठेवू आणि देशात बहुमतानं निवडून येऊ असा विश्वास फडणवीसांनी एबीपी माझाशी बोलताना केला. या बातमीसोबतच झिरो आवरमध्ये आज वेळ झालीय इथेच थांबायची. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूया. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.